बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. देवळा टोमॅटोला व वांग्यालाही कवणीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेरासा झाला आहे. त्यामुळे आधीच वेगवेगळ्या कारणाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांपुढे नव्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. मोठ्या अपेक्षेने लागवड केलेल्या टोमॅटोची लाली उतरल्याने शेतकऱ्यांचे यापुढील आर्थिक संकट आता बिकट होत आहे. या दरम्यान मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून लागवडीपोटी शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च झाले आहेत. दुसरीकडे टोमॅटोला 20 किलोच्या कॅरेट मागे 11 रुपये दर मिळत आहे. हातात पीक आले त्यावेळी अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेत आणखीनच भर पडत आहे. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरवली होती, परंतु आता लागवड तर केली पण भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडत आहे. आज आपण विटवाडी शिवारातील शेतकरी धनाजी देवरे यांच्या शेतातील काळी वांगे परवडत नसल्यामुळे आणि त्याची मातीमोल भावात विक्री होत असल्यामुळे त्यांनी काल तोडून रस्त्यावर फेकलेले आहेत. अशीच अवस्था टोमॅटो आणि कोबीची पण होत आहे. बळीराजांनी पिकवावं तरी काय आणि विकावं तरी कसं अशी चिंता त्यांना बळीराजाला सतावत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे थोडाफार चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी कोबी टोमॅटो वांगी या पिकाकडे लक्ष वळवलं आणि त्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली, परंतु गेल्या 1-1.5 महिन्यापासून भावाच्या बाबतीत अत्यंत घसरण झालेली असून बाजारात नेऊन उपयोग होत नाही. त्यामुळे असं बाजारातून परत येऊन रस्त्यावर फेकावं लागतं. तरी माझी केंद्र आणि राज्य शासनाला विनंती आहे, किमान भाजीपाला वर्गीय पिकांसाठी किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना अदा करावी अशी मी स्वाभिमान शेतकरी संघटनेचा समन्वयक या नात्याने शासनाकडे विनंती करीत आहे. युवा शेतकरी गणेश पवार भोर, टमाटे उत्पादक शेतकरी. आज आम्ही टमाटे लावून 2 महिने झाले. 2 महिने झाल्यानंतर टमाट्याला आत्तापर्यंत खर्च झालेला आहे 80,000 रुपये. खते, लिक्विड, फवारणी, त्याच्यात मजूर, सर्व खर्च लाग सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत 80,000 खर्च झाला. पहिला तोडा केला, मार्केटला घेऊन गेलो, 35 कॅरेट भाव जा गेला तिथं देवळ्या मार्केटला, फक्त 11 रुपये एका कॅरेटला. 22 किलोचं कॅरेट येतं, त्यात 50 पैसे किलोने मार्केटला भाव बाजारभाव पुकारला गेला टमाट्याला. तर आजची परिस्थिती टमाट्याची फुकट आहे म्हटल्यावर 1 रुपयासुद्धा निघणार नाही आजच्या परिस्थितीला. तर शासनाने थोडं लक्ष द्यावं याच्याकडे व टमाट्याचं थोडंफार उत्पन्न भेटावं शेतकऱ्यांना. खूप खर्च आणि खूप मेहनतीचं पीक आहे ते, त्याच्याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.